राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामतीची जागा जिंकण्यासाठी अर्थात शरद पवार यांची सुकन्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपानं कोणती रणनीती आखलेली आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अद्यापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि प्रथमच आपल्या चॅनलवर आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. बारामतीची लोकसभा जागा ही मागील 27 वर्षापासून पवार परिवाराकडे आहे आणि त्यामुळं बारामतीची जागा पवार कुटुंबाचा गड मानल्या जाते. शरद पवार या जागेवरून 6 वेळा, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे 2 वेळा आणि अजित पवार 1 वेळा खासदार राहिलेले आहेत. काही जागा अशा असतात ज्या ठिकाणावर 2 उमेदवारांमध्ये लढत झाली तर दिग्गज उमेदवाराला हरवणं अवघड जातं आणि या ठिकाणी दिग्गज उमेदवार आहे सुप्रिया सुळे. अशावेळी जर मुख्य उमेदवारांच्या मताचं विभाजन झालं आणि त्या मुख्य उमेदवाराची मतं खाण्यासाठी जर इतर उमेदवारांना मैदानामध्ये उतरवलं आणि हक्काच्या त्या मताचं विभाजन केलं तर त्या मुख्य दिग्गज उमेदवाराला हरवणं शक्य होऊ शकतं. भाजपाने कदाचित या ठिकाणी हीच रणनीती आखलेली असावी अशी शक्यता आहे कारण सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघातून 17 उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. त्यापैकी 10 उमेदवार हे अपक्ष आहेत. 2014 जर विचार केला जेव्हा मोदी लाट होती तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये महादेव जानकर मैदानामध्ये उतरले होते आणि 70 ते 80 हजार मतांनी महादेव जानकर यांचा पराभव झाला होता आणि त्या पद्धतीनेच भाजपाने गणित मांडल्याचं बोललं जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे आणि या 6 विधानसभा क्षेत्रापैकी 2 जागा राष्ट्रवादीकडे आहेत तर 1 काँग्रेसकडे आहे. म्हणजे 3 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत आणि इतर 3 जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा क्षेत्रांचा विचार केला तर 50-50% अशी भागीदारी दिसून येते. त्यामुळे मुख्य बारामतीमधून जरी सुप्रिया सुळे यांना मतदारांनी चांगला कौल दिला तरीसुद्धा इतर विधानसभा क्षेत्रामध्ये जर अपक्ष उमेदवारांनी सुप्रिया सुळे यांची मतं खाल्ली आणि भाजपा, शिवसेना व त्यांच्या मित्रपक्षांना आपली हक्काची मतं मिळवता आली तर 2014 तुलनेमध्ये, म्हणजे महादेव जानकर यांचा 70 ते 80 हजार मतांनी पराभव झाला होता, त्या पार्श्वभूमीवर 40 हजार मतं आपल्या बाजूला वळवणं भाजपाला जास्त अवघड जाणार नाही असं वाटत आहे. कारण 17 उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये रिंगणामध्ये आहेत आणि त्याचा फटका मुख्यतः सुप्रिया सुळे यांनाच बसेल असं तुर्तास तरी वाटत आहे. दुसरीकडे भाजपाने सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये कांचन कूल यांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे. त्यांना भाजप आणि शिवसेना युतीचा खंबीर पाठिंबा आहे. कूल कुटुंबियांचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ग्रामीण भागातूनच त्या येतात त्यामुळं त्यांना सगळ्या त्या प्रश्नांची जाण आहे आणि भाजप नेतृत्वाचा सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा आहे. सोबतच भाजपाने आपली संपूर्ण शक्ती कांचन कूल यांना विजयी करण्यासाठी बारामतीमध्ये लावलेली आहे. भाजपाचे कित्येक नेते अक्षरशः बारामतीमध्ये तळ ठोकून होते तर दुसरीकडे शरद पवार यांना मतदानाच्या दिवशी बारामतीमध्ये थांबू न देण्याची याचिका निवडणूक आयोगाकडे भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. सोबतच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे जाळं आहे, ज्या संस्था आहेत, ज्या बँका आहेत, काही कारखाने असतील, ज्या काही इंडस्ट्रीज असतील, जे काही पार्क असतील, जे काही सरकारी आणि खाजगी त्यांच्या संस्था असतील, त्या संस्थांचा आणि तेथील कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंब वापर करू शकणार नाही याची सुद्धा दक्षता भाजपाकडून घेण्यात आलेली होती. त्यामुळं मतांचे विभाजन करण्यामध्ये जर भाजपा यशस्वी झाली आणि आपलं हक्काचं मतदान भाजप शिवसेनेला जर मिळवता आलं, सोबतच इतर जे काही पूल बांधणी भाजपाने सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी केलेली आहे ती जर यशस्वी झाली तर सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून यावेळी पराभवाला सामोरं जावं लागू शकतं आणि हीच रणनीती भाजपाने सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये वापरलेली आहे असं दिसून येत आहे. अद्यापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि प्रथमच आपल्या चॅनलवर आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा.